नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो इंडियन रेल्वेमध्ये असिस्टंट लोकोपायलेट या पदासाठी भरती निघालेली आहे आणि यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर असिस्टंट लोकोपायलेटचा फॉर्म कसा भरायचा हे आपण या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये बघणार आहोत तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व होतील फॉर्म भरण्यापासून ते अर्ज प्रिंट करेपर्यंत कशी प्रोसेस आहे ते सर्व काळजीपूर्वक बघा आणि स्टेप बाय स्टेप फॉलो करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो फॉर्म हे वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू झालेले आहे आणि तुम्हाला जसं की माहीत असेल की असिस्टंट लोको पायलट ही जी पोस्ट आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे आणि त्यासाठी आय टी आय बेस तसेच डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग बेसवरचे कॅंडिडेट के सिलेक्ट केल्या जातात यावेळेस जागा टोटल पाच हजार सहाशे शहाण्णव आलेल्या आहेत फॉर्म सुरू झालेले आहेत वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून आणि फॉर्म तुम्ही एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत भरू शकतात आणि करेक्शनच्या डेट्स देखील वीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारीपर्यंतच्या आहे फॉर्म भरण्यासाठी बघा तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे ही रेक्रुटमेंट आर आर बी डॉट इन वेबसाईट जी आहे ती ऑफिशियल वेबसाईट आहे इथे तुम्हाला लेटेस्ट अपडेटमध्ये रेक्रुटमेंट फॉर असिस्टंट लोको पायलट असं दिसतं बघा लिहिलेलं आणि क्लोजिंग डेट एकोणीस दोन दोन हजार चोवीस दिसते सो तुम्हाला काय करायचं आहे याच पेजवरती आता हे पेज तुम्हाला कुठं मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही या पेजवर येऊ शकतात तुम्हाला अप्लाय या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करण्याआधी तुमच्यासमोर क्लिक क्रिएट एन अकाउंट आणि ऑलरेडी हॅव अॅन अकाउंटच्या ऑप्शन येतील जर तुमचं या वेबसाईटवरती पहिल्यांदा अकाउंट असेल तर क्रिएट एन अकाउंटवर क्लिक करायचं आणि जर ऑलरेडी अकाउंट असेल तर या ऑलरेडी अकाउंटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं बघा आता इथं काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचून घ्यायचे आहे की फीज वगैरे किती पे करायची आहे इथं दिलेलं आहे त्यांनी त्यानंतर आय हॅव डाउनलोडेड द डिटेल्स सी एन नंबर झिरो वन ट्वेंटी ट्वेंटी फोर यावर क्लिक टिक करायचं आणि प्रोसीड म्हणायचं प्रोसिड म्हटल्यानंतर तुम्ही या पेजवरती याल जसं तुम्हाला माहिती फिल करायची आहे यू आर करंटली डिबार्ड बाय एनी आर आर बी ऑर आर आर सी तर हे नो करायचं हॅव यू अंडर गोन त्यानंतर हॅव यू अंडर गोन लेझिक सर्जरी ऑर एनी सर्जिकल प्रोसिजर टू करेक्ट रिफ्रॅक्टिव्ह रेक्ट एरर तर हे नो करायचं आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी जर डिसेबिलिटी असेल तर यस करा नसल्यास नो करा कंट्री ऑफ नॅशनॅलिटी तुमची नॅशनॅलिटीची कंट्री कोणती आहे ते सिलेक्ट करा त्यानंतर आता तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन इथे फिल करायची आहे यानंतर तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे आणि ही सर्व इन्फॉर्मेशन दहावीच्या मार्कशीटवर जशी आहे त्याप्रमाणे भरायची आहे इथं नेम तुम्हाला टाकावं लागेल फुल नेम टाकायचं आहे ॲज इट इज तुमच्या मार्कशीटवर जसं आहे तसं त्यानंतर तुम्हाला इथं रिटाईप म्हणजे पुन्हा तेच तुमचं नाव टाकायचं आहे फुल नेम तुम्ही तुमच्या नावामध्ये बदल केलेला आहे का असल्यास यस आणि नसल्यास नो डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची तुमची डेट ऑफ बर्थ एक वेळा टाकल्यानंतर पुन्हा रिटाईप करायची आहे त्यानंतर जेंडर सिलेक्ट करून पुन्हा रिटाईप जेंडर करायचा आहे रिसिलेक्ट करायचं आहे फादर्स नेम आणि मदर्स नेम दोन वेळा तुम्हाला इथे टाकावं लागेल आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय आधार आधारवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता डिटेल्स ॲज पर मॅट्रिक्युलेशन आणि आधार डिटेल्स इथं क्लिक करायचं आहे की हे सेम आहेत आधारनुसार आणि आय कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय करायचं आहे युअर आधार डिटेल्स डिड नॉट मॅच आपल्याला आलं आहे आपण पुन्हा चेक करून पुन्हा भरूया बघा तुम्हाला काय करायचं आहे नाव टाकताना अगोदर तुमचं सुरुवातीचं नाव वडिलांचं नाव ज्याप्रमाणे आधारवर आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकतात तेव्हा इथं आधार व्हेरीफाईड येत असतं जर तसं नाही टाकलं तर तिथं मॅन्युअली नाव टाकायचं जसं आधारवर आहे तसं तुमचं ते व्हेरीफाय होऊन जातं देन तुम्हाला पुढच्या स्टेजमध्ये यायचं आहे ते म्हणजे कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेल टाकाव्या लागतील तो त्या म्हणजेच ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर टाकल्यानंतर जनरेट ओ टी पीचे बटन्स आहेत त्यावर क्लिक करा ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाका सहा अंकी ओ टी पी मोबाईलवर येईल सहा अंकी ईमेलला येईल तो ॲज इज तिथे टाका आणि खाली क्रिएट पासवर्ड आहे क्रिएट पासवर्ड करा जो पासवर्ड असेल तो व्यवस्थित क्रिएट करा आणि प्रिव्ह्यू अँड क्रिएट अँड अकाउंटवर क्लिक करा इथं हा कोड जसं तसा भरा आणि प्रिव्हू अँड क्रिएट अकाउंटवर क्लिक करा देन पुन्हा डिटेल्स सर्व इथे चेक करायचे आहे तुमचं नॅशनॅलिटी तुमचं नाव तुमची बर्थ डेट जेंडर मदर्स नेम फादर्स नेम ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर हे सर्व चेक करा आणि इथं आय हॅव रिचेक ऑल द अबाउट डिटेल्स अँड फाउंड करेक्ट आणि क्रिएट अँड अकाउंटवर क्लिक करा डिटेल्स फिल्ड ऑन द क्रिएट अँड अकाउंट फॉर्म की म्हणजे या पुन्हा इथं करेक्शन होणार नाही त्यामुळे व्यवस्थित चेक करूनच प्रोसीड करायचं आहे बघा यूजर क्रिएटेड सक्सेसफुली आता तुम्हाला ज्या मोबाईल नंबरने तुम्ही तिथं म्हणजे मोबाईल नंबर टाकलेला आहे तो प्लस तुमचा पासवर्ड जो तिथं टाकला तो दोघांचा इथं कॉम्बिनेशन करून तुम्हाला कोड फिल करून लॉग इन करायचा आहे सो मोबाईल नंबर इथे टाका आता तुमचं अकाउंट इथे क्रिएट झालेला आहे तुम्हाला फक्त आता लॉग इन करायचं आहे पुढच्या स्टेप्स फॉलो करण्यासाठी किंवा भरण्यासाठी बघा आता इथं तुम्ही डिटेल्स बघू शकता व्हॉट्स न्यूमध्ये मध्ये एक पॉप येत आहे तसेच खाली ऑनलाईन ॲप्लिकेशनचं एक बटन आहे तिथं तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करावं लागेल इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट डेट आणि एंड डेट आपल्याला दाखवते हो त्यानंतर कोणत्या आर आर बीमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते तुम्हाला इथेच पहिल्यांदा सिलेक्ट करावं लागेल सो तुम्ही इथं आर आर बी सिलेक्ट करू शकता तिथं अहमदाबाद अजमेर बँगलोर भोपाल भुवनेश्वर बिलासपूर चंदीगड गोरखपूर यासारखे सर्व जे आर आर बीज आहेत ते मेन्शन केलेले आहेत तुम्हाला जिथे अप्लाय करायचं आहे ते सिलेक्ट ने, करायचं आणि नेक्स्ट करायचं तर बघा इथे आर आर बी सिलेक्ट करायची आर आर बी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स द्यावे लागतील ते प्रेफरन्स कसे द्यायचे ते देखील सांगतो समजा आपण आर आर बी इथं मुंबई सिलेक्ट केली तर तु, तु तुम्हाला इथे पोस्ट अँड झोन सिलेक्ट करायचा आहे की जिथे तुम्हाला इंटरेस्ट आहे अप्लाय करण्यासाठी मग एक नंबरला तुम्हाला जे सिलेक्ट करायचं असेल त्यावर अगोदर टिक करा देन तुम्हाला दोन नंबरला म्हणजे प्रेफरन्स किंवा याला प्रेफरन्स म्हणण्यापेक्षा तुम्हाला फक्त तिथे अप्लाय करायचं आहे किंवा नाही हे असं तुम्ही म्हणू शकता कारण इथे प्रेफरन्स वगैरे काही संबंध नाही आहे फक्त तुम्हाला सेंट्रल रिजन सेंट्रल साऊथ सेंट्रल किंवा वेस्टर्न रिजनमध्ये अप्लाय करायचं आहे असं सिलेक्ट करावं लागेल आणि आय अग्री टू सर्व इन रेल्वे झोन दॅट आय एम अपॉइंटेड टू आणि नेक्स्ट म्हणावं लागेल नेक्स्ट केल्यानंतर अकाउंट इज व्हेरीफाईड विथ आधार असं येईल तुम्हाला इथे त्यानंतर तुम्हाला इथं पर्सनल डिटेल ऑदर डिटेल एज्युकेशनल क्वालिफिकेशन अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंट प्रेफरन्स अँड प्रिव्ह्यू या सर्व स्टेप्स कम्प्लीट करावे लागतील आपण वन बाय वन सर्व फिल करूया इथं तुम्हाला बघा तुमच्या पर्सनल डिटेल ऑलरेडी फिल केलेल्या दिसतील यामध्ये मैं तुम्हाला मॅरिटल स्टेटस फिल करायचा आहे आणि रिजन सिलेक्ट करायचं आहे सॉरी रिलिजन सिलेक्ट करायचा आहे जो तुमचा रिलिजन असेल तो सिलेक्ट करा चॉईस ऑफ लँग्वेज फॉर एक्झामिनेशन तुमची काय असणार आहे ती इथे सिलेक्ट करायची इथं तुमच्या रिजनल लँग्वेज देखील आहे जसं की हिंदी मराठी ओडिसा पंजाबी सर्व लँग्वेज इथे आहेत जे तुम्हाला आवश्यक असेल किंवा कम्फर्टेबल असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात देन आयडेंटिफिकेशन मार्क तुम्हाला टाकायचे आहे इथं परमनंट व्हिजिबल मार्क दोन टाकावे लागतील तुम्हाला इथं जसं की कोणाला मोल ऑन फेस मोल ऑन हॅन असा प्रकारे टाकतात कट मार्क ऑन फेस तर त्या प्रकारे तुम्ही टाकू शकतात आयडेंटिफिकेशन मार्क तुम्ही या प्रकारे टाकू शकतात मोल ऑन लेफ्ट हॅन्ड एल्बो किंवा मोल ऑन नेक जर असेल तुम्हाला तरच याप्रमाणे टाका समजा कोणाला जर नेकवरती असेल मोल किंवा हेडवरती असेल तर ते टाकू शकतात देन तु देन तुम्हाला कम्युनिटी डिटेल्स फिल करायचे आहे ज्या कॅटेगरीमधून तुम्हाला फॉर्म भरायचा असेल ती कॅटेगरी इथे सिलेक्ट करा ओबीसी आपल्या कॅ ओबीसी आहे आपल्या कंडिशनमध्ये सो आपण ओबीसी सिलेक्ट करूया दोज ओनली दोज कम्युनिटीज विच आर रेकॉनइड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲज एस सी एस टी अँड ओ बी सी आर इलिजिबल फॉर रिझर्वेशन इन रिक्रुटमेंट इन इंडियन रेल्वेज तर जर ओ बी सी सर्टिफिकेट असेल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअर देखील असलं पाहिजे आय अंडरस्टँड अँड आय ॲग्रीवर क्लिक करा नॉन क्रिमिलेअर आहे का यावरती क्लिक करून येस करा काय अंडरस्टँडवरती क्लिक करायचं आहे देन तुम्हाला इथं सर्टिफिकेट नंबर आणि इश्यूंग ऑथॉरिटी आणि डेट ऑफ इश्यू टाकायची आहे तर तुम्ही जेव्हा इथे ओबीसी नॉन क्रिमिलेअर सिलेक्ट कराल तेव्हा तुम्हाला इथं सर्टिफिकेट नंबर इश्यूइंग ऑथॉरिटी इश्यूंग स्टेट आणि डेट ऑफ इश्यू टाकावी लागेल म्हणजे तुमचं कधी इशू झालं त्यानंतर कोणत्या स्टेटमधून आणि कोणी इश्यू केलेला आहे सर्टिफिकेट नंबर जसं तुमच्या सर्टिफिकेटवर असतो तो टाकावा लागतो त्यानंतर तुम्हाला इथं पोस्टल अड्रेस डिटेल्स टाकावे लागतील इथे तुमचं राज्य जिल्हा तुमचा तालुका किंवा ॲड्रेस टाका आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर ॲज इट इज सेम इथं टिक करू शकता तुम्ही किंवा टाकू शकता मॅन्युअली देखील आणि सेव्ह करू शकतात सेव्ह येथे क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुलीचा तुम्हाला मेसेज येईल त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला ऑर्डर डिटेल टाकावे लागतील जसं की तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहेत का पीडब्ल्यू डी आहात का तर हे तुम्हाला इथे टाकावं लागेल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस यस ऑर नो करा देन सर्विंग रेल्वे ॲप्लिकंट एम्प्लॉई ऑफ इंडियन रेल्वे एम्प्लॉई असाल तर यस करा नसाल तर नो करा करंट डिपार्टमेंट करंट इम्प्लॉई डिटेल्स नॉट ॲप्लिकेबल आहे आपल्यासाठी हे त्यानंतर डिटेल्स ऑफ कोर्स तुम्ही कोणता कोर्स म्हणजेच अप्रेंटिस पूर्ण केलेली आहे का तर यस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या ट्रेडचं सिलेक्ट करावं लागेल कोणता ट्रेड आहे ते नाव सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला इथं जे ट्रेड इथं दिलेले आहेत त्याच ट्रेडमधून तुम्ही फक्त फॉर्म भरू शकतात ट्रेनिंग फ्रॉम डेट कोणत्या ट्रेनिंगपासून तर कोणत्या दिवसापर्यंत तुम्ही ट्रेनिंग केलेली आहे आणि जर हे अप्रेंटिस तुमचं झालेलं नसेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकतात इथं तुम्हाला फक्त काय करायचं आहे नो सिलेक्ट करायचं आहे आणि जर झालेलं असेल अप्रेंटिस तर पूर्ण डिटेल ॲज इट इज जशा व्यवस्थित असतील तशा फील करायच्या आहे बँक डिटेल फॉर रिफंड ऑफ फी तुम्हाला इथं बँक डिटेल्स टाकावे लागतील तेव्हा त्या बँक डिटेल्समधून तुमची फी रिफंड होईल बँक डिटेल्स टाकून झाल्यानंतर कन्फर्म या बटनावर क्लिक करायचा देन तुमचे डिटेल्स कन्फर्म होतील आणि तुम्हाला सेव्ह करावे लागतील बघा आता डिटेल्स कन्फर्म झालेल्या आहेत तुम्हाला सेव्ह करायच्या आहेत जर दे डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली येईल इथं ग्रीन कलरमध्ये आणि तुम्हाला नेक्स्ट करावं लागेल नेक्स्ट केल्यानंतर पुढच्या स्टेजवरती तुम्ही याल तर ती पुढची स्टेप कशी फील करायची ते देखील आपण बघूया बघा आता तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या या स्टेपवरती हो आलेला आहात तर तुम तुम्हाला कोणतं एज्युकेशन क्वालिफिकेशन लागतं हे इथं दिलेलं आहे ऑलरेडी त्यांनी एक तर मॅट्रिक्युलेशन लागणार आहे किंवा आय टी आय झालेला असावा लागणार आहे सर्व तुम्ही जाहिरातीमध्ये ऑलरेडी वाचलंच असेल इथं क्वालिफिकेशन्स बघा तुम्हाला आता एक एक डिटेल भरायची आहे प्रथमतः दहावीचं क्वालिफिकेशन तुम्हाला कोणत्या स्टेटमधून झालं ते इथे सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर तुम्हाला इथं बोर्ड सिलेक्ट करावं लागेल किंवा टाईप करावं लागेल सो बोर्ड टाकायचं आहे तुमचं जे बोर्ड असेल तर त्यानंतर पास होण्याची डेट तुम्हाला इथे टाकावी लागेल आणि रोल नंबर तुमचा टाकावा लागेल बघा आय टी आयचं क्वालिफिकेशन ट्रेड स्टेट डिस्ट्रिक्ट आणि तुमच्या इन्स्टिट्यूशनचं नेम म्हणजे ज्या कॉलेजमधून तुम्ही आय टी आय कम्प्लीट केलेलं आहे त्याचं इथे नाव टाकू शकतात डेट ऑफ पासिंग जी आहे मित्रांनो ती तुमच्या सर्टिफिकेटच्या किंवा तुमच्या रिझल्टवरती डेट ऑफ रिझल्ट म्हणून मेन्शन असते सो तीच टाकायची आहे सर्टिफिकेट तुमचं एस सी व्ही टी किंवा एन सी व्ही टीने इश्यू केलेला आहे ते इथे सिलेक्ट करा देन ॲड करा ॲड केल्यानंतर तुमच्या दहावीच्या आणि तुमच्या आय टी आयच्या इथे डिटेल्स आलेल्या आहेत तुमचं अप्रेंटिस असेल तर ते तुम्ही इथे इथं एन ए सी किंवा थ्री इयर डिप्लोमा सिलेक्ट करू शकतात डिग्री इन इंजिनिअरिंग सिलेक्ट करू शकतात ज्या डिटेल्स तुमच्याकडे असतील किंवा जे तुम्ही क्वालिफिकेशन केलेलं असेल तर ते तुम्ही इथे टाकू शकतात देन तुम्हाला नेक्स्टच्या बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्टच्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा फोटो टाकावा लागेल फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथं अपलोड करावे लागेल आणि अपलोड अँड सेव्ह म्हणावं लागेल बघा आता फोटो शुड बी कलर पासपोर्ट फोटोग्राफ विथ व्हाईट बॅकग्राऊंड म्हणजे तुमच्या फोटोचं व्हाईट बॅकग्राऊंड असायला हवं साईज तुमच्या फोटोची पस्तीस बाय पंचेचाळीस किंवा पिक्सेलमध्ये तीनशे वीस बाय दोनशे चाळीस असायला हवी जे पी जी आणि जे पी जी फॉर्मॅटमध्ये तिथं चालणार आहे फोटो आणि साईज तुमची तीस के बी ते सत्तर बीच्या आत असावी तर बेसिकली महत्त्वाचं काय आहे तीस के बी ते सत्तर बीच्या आत तुम्हाला फोटो लागणार आहे आणि त्याचं प्लेन व्हाईट बॅकग्राऊंड लागणार आहे सहीच्या बाबतीत बघा तीस ते सत्तर के बीच्या दरम्यान तुमची सही लागणार आहे आणि एक तर ब्लॅक किंवा ब्लू पेनने तुमची सही तुम्हाला केलेली असावी म्हणजे तुमची सही ओके तर तुम्हाला ते अपलोड करायचे आहे व्यू सॅम्पल फोटो इथे आपण करून बघूया तुम्हाला कसं सॅम्पल लागणार आहे तर इथं बघा इथे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सॅम्पल लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर तुम्हाला अपलोड अँड सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे अपलोड एंड सेव केल्यानंतर इथं ॲप्लिकंट फोटोग्राफ ॲप्लिकंट सिग्नेचर अपडेटेड सक्सेसफुली येईल त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुमचं फोटोग्राफ वगैरे इथं अपलोड झालेला आहे एक्झामिनेशन ट्रेड फॉर पार्ट बी ऑफ सी बी टी टू सी बी टू टू सी बी टी टूसाठी तुमचा कोणता ट्रेड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तो इथे टिक करायचं आहे देन तुम्हाला पोस्ट अँड झोन प्रेफरन्स द्यायचे आहे कशाप्रकारे तुम्ही इथे प्रेफरन्स देऊ शकतात मी सांगतो तुम्हाला बघा चेंज आर आर बी झोन तुम्ही इथून देखील करू शकतात आता देखील तुमच्याकडे चान्स असतो इथे तुम्हाला आर आर बी मुंबई आपण सिलेक्ट केलेलं दिसत असेल इथे लोको पायलट सेंट्रल रेल्वे देन तुम्हाला इथं ज्याप्रमाणे क्रम लावायचा असेल त्याप्रमाणे इथे तुम्ही हे ॲरो दाबून खालीवर करू शकतात सो ॲरोनुसार तुम्ही हे खालीवर करून ॲडजस्टमेंट जागानुसार बघून घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे प्रेफरन्स द्यायचा त्यानंतर आय हॅव एक्झरसाईज अँड चेक माय ऑर्डर ऑफ पोस्ट प्रेफरन्स इथं टिक करून डिक्लेरेशन खाली असेल तिथं दोनही दोन्ही ठिकाणी क्लिक करून इथं प्लेस टाकून तुमचे प्रिव्ह्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला प्रिव्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन इथे प्रिव्ह्यू करू शकतात सो एक वेळा काळजीपूर्वक फॉर्म चेक करून घ्यायचा आहे चेक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म तुम्ही इथं आय हॅव री चेक द अबाउट डिटेल हे टिक करू शकतात आणि सबमिट करू शकता टिक करून इथं सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे ॲप्लिकंट विल नॉट एबल टू मेक एनी करेक्शन इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन आफ्टर सबमिशन म्हणजे सबमिशन केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं करेक्शन करता येणार नाही त्यामुळे सबमिट करायचं असेल तर आता सबमिट करायचं नाही तर पुन्हा चेक करून तुम्ही सबमिट करू शकता इथं बघा सबमिट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली फी पेमेंटचं ऑप्शन सिलेक्ट करावं लागतं की तुम्ही कोणत्या बोर्डने फी पेमेंट करणार आहात तर मित्रांनो फी पे केल्यानंतर बघा तिथं ऑप्शन्स येतात फी पे करण्यासाठी मी ते शो केलेलं नाही कारण कार्ड डिटेल्स वगैरे त्यामध्ये मेन्शन असतात मी पेमेंट जे आहे ते यू पी आयने केलेलं आहे यू पी आय क्यू आरचं तिथं ऑप्शन आहे तो क्लिक करून तुमच्या फोनपेवरून ते स्कॅन करून तुम्ही पे करू शकतात पे केल्यानंतर तुम्हाला इथं पेमेंट जे आहे ते लॉक झालेलं दिसेल म्हणजे पे नावचं बटन लॉक झालं दिसेल आणि इथं स्टेटस दिसेल पेमेंट कम्प्लीटचं पेमेंट कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे व्ह्यू ॲप्लिकेशन इथे क्लिक करू शकतात तुम्ही आणि तुमचं जे पूर्ण ॲप्लिकेशन आहे ते प्रिंट करू शकतात प्रिंट करू शकतात आणि सेव्ह करून ठेवू शकतात जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्हाला ते लागू शकतं सो so, प्रिंट करून ते सेव्ह करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही असिस्टंट पायलट या पदासाठीचा अर्ज करू शकतात कुणाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल हेल्प झाली असेल फॉर्म भरण्यासाठी नक्की लाईक करू शकतात चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग